मुलांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट, मोटोस आणि मेसेज यांची ओळख करून घेतली. फर्स्ट इज ऍडव्हर्टाइजमेंट. स्टुडंट्स, टुडे इज द एज ऑफ ऍडव्हर्टाइजिंग. मुलांनो, जाहिरातीच्या माध्यमातून विविध वस्तू, नवीन योजना यांची माहिती कमी वेळात अनेक लोकांपर्यंत पोहोचविता येते. टुडे वी विल प्रॅक्टिस सम सॅम्पल क्वेश्चन बेस्ड ऑन दिस फॅक्टर. फॉर एक्झाम्पल, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 and 2. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. बी हॅपी. कम वन, कम ऑल. सूर संगीत ऑर्केस्ट्रा. युअर फेवरेट सॉन्ग परफॉर्मन्सेस बाय वेल नोन सिंगर्स. फ्री एंट्री ऍट मधुरा हॉल ऑन 9/9/2021. क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 1, विच प्रोग्राम इज मेन्शन्ड इन द ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे जाहिरातीमध्ये कोणत्या कार्यक्रमाचा उल्लेख आलेला आहे. ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर 1 सॉन्ग्स, ऑप्शन नंबर 2 ड्रामा, ऑप्शन नंबर 3 ऑर्केस्ट्रा, ऑप्शन नंबर 4 गॅदरिंग. तर जाहिरातीमध्ये सूर संगीत ऑर्केस्ट्रा असे लिहिलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ऑर्केस्ट्रा. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द प्राइस ऑफ द तिकीट. म्हणजे तिकिटाची किंमत किती आहे. ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 ₹510, ऑप्शन नंबर 2 नथिंग, ऑप्शन नंबर 3 ₹15, ऑप्शन नंबर 4 नॉट गिवन. तर जाहिरातीमध्ये फ्री एंट्री असे लिहिलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नथिंग. पुढचा घटक आहे मोटो. सामाजिक संस्थांची कार्यालये, त्यांचे लोगो यावर आपल्याला विविध प्रकारचे मोटो पाहायला मिळतात. मोटोवर आधारित पुढील प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. म्हणजे चित्राचे बारकाईने निरीक्षण करा आणि योग्य ब्रीदवाक्य निवडा. शेजारी दिलेल्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करून योग्य ब्रीदवाक्य आपण निवडायचे आहे. ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 वी लव बुक्स, ऑप्शन नंबर 2 प्रोटेक्ट ऑल एनिमल्स, ऑप्शन नंबर 3 हेल्थ इज वेल्थ, ऑप्शन नंबर 4 प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. चित्रात बुक्स दिसतात, मुले बुक्स वाचत आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 वी लव बुक्स. मुलांनो, मोटोज आणि इन्स्ट्रक्शन्स यात तुमचे कन्फ्युजन होऊ शकते, म्हणून मोटोज नीट वाचून त्यांचा अर्थ समजून घेऊन त्यावर येणारे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा घटक आहे मेसेज. मेसेज या घटकावर पुढील प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द मेसेज फॉर अ गुड बिहेवियर. म्हणजे खालील पर्यायामधून चांगल्या वर्तनाविषयीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 बी पोलाइट, म्हणजे सभ्य सुसंस्कृतपणे वागावे. ऑप्शन नंबर 2 कीप वॉच ऑन युअर फ्रेंड्स, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांवर नजर ठेवा. ऑप्शन नंबर 3 बी रफ टू युअर नेबर्स, म्हणजे तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी कठोरपणे वागा. ऑप्शन नंबर 4 बी रूड, म्हणजे उद्धटपणे वागावे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 2, 3 and 4 हे चांगल्या वर्तनाविषयी नाहीत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बी पोलाइट. मुलांनो, आपण आता ऍडव्हर्टाइजमेंट, मोटोज आणि मेसेज या घटकावर आधारित काही नमुना प्रश्न सोडवले, पण या घटकाला विशिष्ट असे लिमिट नाही, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त अवांतर वाचन करून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे. थँक्यू.